अरे बाप रे, खतरनाक डेंगू आहेत बघा. अंडी आहे, अंडी हे पण खातात, फ्राय करायची. बघा, नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि सध्या मी कोकणातील माझ्या गावातील मेडबावच्या समुद्र किनाऱ्यावरती आहेत. आणि इकडेच आपल्याबरोबर कातवणचे प्रणित सावंत आहेत आणि ते पण आता कलच काढायला आलेले. पण काय, आज वसाड आहे, म्हणजे भरती आहे. भरती म्हणजे वाऱ्यामुळे खूप बाहेर लाटा जाम भेटते. हा, मग त्याच्यामुळे तुम्ही काय प्लॅन चेंज केला? बोलू शकत नाही, आम्ही खेकडे पकडतोय. अच्छा, खेकडे पकडतायत ते. तर आता त्यांनी किती खेकडे पकडलेत आणि कसे खेकडे पकडतायत ना समुद्रावरती, ते आपण त्यांच्याबरोबरच बघूया. सो या मिळाली आहे खेकडा. हा, एक मिनिट थांबा. इकडे ऑलरेडी एक खेकडा मिळालेला आहे दादांना आणि आता काढतायत वरती. तो बघा, हा समुद्रावरचा खेकडा आहे ना. हा, खडकातला, खडकातला खेकडा. हा, खडकातला खेकडे. आणि बघा किती मिळालेत बघा त्यांना, भरपूर मिळालेत. किती वेळापासून काढताय? अर्धरसात. हा, अर्धरसात बरेच काढलाच. मग एक्सपर्ट माणसात म्हणजे त्याला एक काठी असते. हा, काठीला पण जाळावं लावतो पुढे. हा, आणि त्याच्या आतमध्ये एक छोटी खेकडी असते ना. हा, त्याला लावतो आणि त्याला खायला देतो. हा, आणि त्याला पटकन घ्यायचं आणि पकडायचं. अच्छा, अशी टेक्निक आहे का? ओके. तेव्हा त्याने काठी आतमध्ये टाकलेली आहे आणि त्याला छोटी कुरली लावलेली आहे. काय मिळाले पकडले? खेकडेच आहेत ते. ओके, ते बघा तिकडे अजून दोन दादा आलेले आहेत, तर त्यांच्याकडे पण बघा फुल भरलेले खेकडे आहेत पिशवी भरून. झापळी बघायला, झापळी. ओके, एक तर बघा यांना मिळालेला की पळाला वाटतं तो, की मिळाला माहिती नाही. खडकामध्ये हात टाकलेला आहे त्याने. ओ, मिळालेला आहे. वा, अजून एक खेकडा मिळालेला आहे. अरे, तुम्ही सगळेच काठीने पकडताय असे? ती काठी जरा दाखव ना एक मिनिट फक्त, क्लोजअप मध्ये बघ ना. अच्छा, हे बघा इकडे एक छोटी, म्हणजे ते जाळा आहे का? हो, जाळा. जाळा म्हणजे आपण ते बनवून विणायचं असतं. हा, ते आपण विणतो. हा, त्याला एक अशी दोरी बांधतो. हा, त्याच्या आतमध्ये खेकडा टाकायचा. हा, आणि तो खेकडा त्याला खायला द्यायचा. हा, तो खायला आला की त्याला खेचून पटकन पकडायचा. अच्छा, ओके, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे एक टेक्निक आहे ती. यस, समजलं ना तुम्हाला? तो बघा त्यांना तिकडे एक मिळाला, चांगलाच मोठा मिळाला त्यांना. नवीन टेक्निक काय? आपण ते कुरली भेटते ना छोटी, बारीक करायची तोंडात, पाणी काय तोडून पूर्ण फवारा मारायचं पाण्यात. बाहेर येणार, हातांना जाते. हा, अच्छा, ओके, बघूया. नवीन नवीन टेक्निक शिकवतात आपल्याला, बघायला मिळतील. चला या, तिथे तर एक बारकी कुरली बघायला गेल्यात. आणि इकडे हे दोन दादा इकडे चालू आहे त्यांचे. हे बरं आहे, रिस्क कमी आहे ना, जरा हात बीट टाकावा लागत नाही खडकामध्ये. टाकायचा ना, आणि जर चावला ना तो डेंगा तावून फोडता येतो, नाही तोडत नाही ना, पूर्ण फोडून टाकणार तो. काय बघा, दाखव एक मिनिट. हे बघा काय, ओ शिट, पूर्ण फाटला आहे. काय रे बाबा, हे बघा काय केलंय, हे आता केलं. हो, मग आता काय करणार त्याचं एवढं? आता चुना लावलाय, चुना लावलाय. हा, आता मग पट्टी मारायची, बँडेज. त्याला बरं होणार ना ते? काय काय, पण काहीतरी खतरनाकच चावलाय. काय हे चावतं का? पूर्ण फोडून टाकतो, पूर्ण बोटच घेऊन जातो, पूर्ण तोडून टाकतो. हा काय, अरे तू आता योगेंद्र तरी हातात घेत होता, मारलं तर असेल, मारलं असेल. जिवंत कधी घालतो ना? हे जिवंत आहे ना. हा, दिसलं रे. सो जास्त एक्सपेरिमेंट करू नका योगेंद्र, आता हे हातात घेत होता, ते मारलेलं असेल म्हणून. पण जर जिवंत असेल तर ते पूर्ण काय करतं? पूर्ण बोटच घेऊन जात ते. हा, बोट, बोट. अरे बापरे, पण ते पण खाण्यासारखं आहे की ते घाण आहे? एकदम
एक प्रकारचा मासे आहे, मासा फिश असतो ना तशा त्या प्रकारे असतो. आता पाण्यातला साप असतो ना त्या टाइप मध्ये असतो ते, त्याला मोठे दात असतात आणि आतमध्ये जबडा आहे ना त्याला पण उभे दात असतात. हा आम्ही आता तिकडे एक काढलंय पुढे. प्रणीतला एक मिळालेली आहे, हातरेच पकडला भाई, खतरनाक. हे काय आहे? हे आपण बोलतो ना खेकडा. हा बोल. हे आपण पकडतो ना खेकडा आणि जे जाळं असतं त्या जाळामध्ये टाकतो ती खेकडी. अच्छा, ही खेकडी टाकायची आपण आणि त्याला तो मोठा खेकडा बाहेर येतो. खेकडीमुळे तो बाहेर येतो का? अच्छा, असा गेम आहे का? खेकडा. हा चला, चांगला आहे. हा हा बघा, परत येताना एक खेकडा भेटलेला आहे. शेवटी काय, मुलं फसतात मुलींमुळे, असा काही तर प्रकार आहे. पूर्ण पुष्करून येतात, वासा घेतात. वासा घेतात ना ते. हा, जेंडर बायस नाही आहे, फक्त असंच मस्करीत बोललो. नाही मी कॅमेरावरती, नाही तर लोक कमेंट करतील ना. नाही पण आतापर्यंत जे आपण कलच फोडतो ना त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणी व्हिडिओ बनवली नव्हती, पण तुम्ही बनवली. अच्छा, हा काय, मला खूप आवडली आणि ती मी आवर्जून बघितली. हा पूर्ण एकदम टोटली. हा ना, बरोबर होती ना, म्हणजे एकदम टोटली. हा ना, ओके. चला अजून एक भेटला केकडा. हे असे म्हणजे नॉर्मल भेटत राहतात का? म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे, याच्याशिवाय मिळणार नाही. खेकडीशिवाय नाही. ओके, सो खेकडीच इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय मिळणार नाही. फिमेल इम्पॉर्टंट आहे काही करा. पण असं होईल का की खेकडा लावून खेकडी मिळते? नाही नाही नाही, असं नाही होणार. म्हणजे खेकड्याला काय व्हॅल्यू नाही? नाही नाही, खेकडीलाच व्हॅल्यू आहे. इम्पॉर्टंट आहे. बघा अजून एक भेटला त्यांना. अरे बापरे, काय खतरनाक डेंगी आहेत बघा. हे अंडी आहे, हे अंडी, हे पण खातात. हा, फ्राय करायची. हा बघा, जोरदार पार्टी आहे तुमच्या आधी. मग तुळशीची लग्न तुमची लागली की काल होती? रात्री. रात्री लावणार आणि मग हे कधी खाणार? रात्री. तुळशीचं लगीन लागल्यावर? झाल्यावर. अच्छा, हा बघा. हा हा, हे काय, हे नवीन टेक्निक तुम्ही सांगत होता? लेडीज आहे ना पुरली, याचे डेंगे असतात ना छोटे छोटे, ते आपण चावायचे आणि चावून थोडस पाणी घेऊन असं फवारा मारायचा. अच्छा, करणार बघा. असे पूर्ण चावायचे. हा बघा, सगळी खेकडीची कमाल आहे. हे बघा, आपण फक्त असं लक्ष द्यायचं कुठे बाहेर येतोय का. बघूया एका खेकडीच्या मागे किती खेकडे येत आहेत. आज काय ना, मी तुम्हाला बोललो ना वसाड म्हणजे जास्त लाटा मारत, लाटा मारतात, त्यामुळे थोडं एकदम खूप म्हणजे आपण बोलतो ना क्रिटी एकदम डेंजरस. पण तरी तुम्हाला खेकडे भरपूर मिळेल, तुमची पार्टी जोरदार आहे. हो, आता मस्तपैकी दगडाच्या आतमध्ये हात घातला आणि ओ वाव, मस्तच मिळाला. हा बघा, एवढा मोठा मिळाला बघा. डेंगा बघा, डेंगा त्याचा तिकडे करतात. बघितला तो बाहेर आला बेळातून वासाला. आता ती आहे,
दिसला तुम्हाला बाबा नाहीतर खड्ड्यात म्हणजे हात टाकून घालावा लागतो पण हा वासन आहे बघा बाहेर आला लिटरली आणि ते बघा दिसलंय तुम्हाला आणि मग हात घाल वरती गेला का वरती गेला आलेला आहे पकडलेला आहे आपल्या नवीन टेक्निकने पकडलेला अजून एक खेकडा एका खेकडीला बळी पडलेला खेकडा ओके अच्छा तिथे खेकडीच्या वासाने ते सगळे वरती वरती येत राहणार कातवांची मुलं होती त्यांनी आपल्याला खेकडे पकडण्याची एक नवीन टेक्निक दाखवली एक नाही दोन दाखवल्या आणि त्याच पद्धतीने भरपूर खेकडे पकडले आहेत आणि आज पार्टी जोरात आहे जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद.